कॉमन न्यूज सदैव कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठा मावळा संघटनेचा मेळावा अति उत्साहात सौभाग्य लॉन्स नाशिक येथे पार पडला यावेळेस उपस्थित मान्यवर मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील आणि प्रदेश अध्यक्ष हनुमंत कदम प्राध्यापक गणेश वडकर प्राध्यापक मराठवाडा कार्याध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील छाया मेहेर पूजा सोनवणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप दवंगे जिल्हा अध्यक्ष देवीदास घुटगे पाना जिल्हा प्रभारी दीपक पाटील युवक जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे पाटील महिला जिल्हा अध्यक्ष छाया झाडे नामदार जिल्हा कार्याध्यक्ष मानिक गवळी पाटील त्याचबरोबर पुष्पा जगताप वैशाली कोल्हे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय माणिकराव शिंदे पाटील म्हणाले की शेतकऱ्यांवर अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे शेतमालाला पण कवडी मोल भाव मिळत आहे यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे तसेच शेतकऱ्यांची मुलं ही गरीब कुटुंबातील असून त्यांना चांगले शिक्षण घेता येत नाही त्यासाठी मराठा मावळा संघटना लवकरच शिक्षण संस्था बाजार साहित्य साखर कारखानदार यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी वस्तुगृह उभारण्याच्या वसतिगृह उभारण्याची मागणी करणार आहे अन्यथा मागणी पूर्ण न झाल्यास मराठा मावळा संघटना कार्यक्रम होणार तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी समाजातील अनेक समस्यांना सामान्य जनतेला तोंड द्यावे लागत आहे असे अनेक विषय मांडण्यात आले तसेच येत्या काही दिवसांमध्ये मराठा मावळा संघटना आक्रमक होऊन गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविणार आहे नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊ गुडगे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले मराठा समाज तीनशे पन्नास वर्षानंतर पहिल्यांदा संघटित झाला आणि त्यांनी इतिहास बदलला संघटनेविषयी मार्गदर्शन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणी लोकांनी फक्त मदतीसाठीचा विषय बनविला सदर सदरप्रसंगी तालुका प्रमुख रामनाथ कोल्हे शहराध्यक्ष गोरख कोठमे तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर झालटे युवक तालुकाध्यक्ष रोशन एवले, तालुका युवक संघटक संदीप मखरे अक्षय साबरे आदी उपस्थित होते कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी दीपक उगले